येळकोट येळकोट जय मल्हार या मालिकेत म्हाळसा देवीच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सुरभी हांडे तुम्हाला आठवते का? तिचा मॉडेलिंग ते मालिका विश्वातला प्रवासही अत्यंत प्रेरणादायी आहे. मालिकाच नाही तर सिनेमांमध्येही सुरभीने स्वतःची छाप पाडली. सुरभी सध्या काय करते जाणून घेऊया. सुरभीने वयाच्या 16 वर्षी तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. स्वामी या नाटकात तिने बालकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीच्या आंबट गोड्या मालिकेत तिने श्रद्धा आहे निगेटिव्ह पात्र साकारलं. पण सुरभीला खरी ओळख मिळाली ती झी मराठीवरील येळकोट येळकोट जय मल्हार या मालिकेतून. या पौराणिक मालिकेत तिने म्हाळसा देवींची भूमिका साकारली. या मालिकेने खऱ्या अर्थाने सुरभीला ओळख मिळवून दिली. कोठारे विजनची निर्मिती असलेला या मालिकेलाही प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. तर मालिकेतल्या या भूमिकेमुळे सुरभीला आजही म्हाळसा देवी म्हणूनच लोक ओळखतात. त्यानंतर सुरभी लक्ष्मी सदैव मंगलम या कलर्स मराठीवरील मालिकेत झळकली. या मालिकेत तिने आरवी हे मुख्य पात्र साकारलं. फक्त मालिकाच नाही तर सुरभीने सिनेमातही तिच्या अभिनयाची छाप पाडली. 2015 साली प्रदर्शित झालेला केदार शिंदे यांच्या अगबाई अरेच्छा 2 या सिनेमात शुभांगी ही भूमिका तिने साकारली. या सिनेमातून तिने सिनेविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर 2020 साली आलेल्या भूताटलेल्या या सिनेमातही ती झळकली. सुरभीला फक्त अभिनयच नाही तर गायनाचीही खूप आवड आहे. तिने आकाशवाणीच्या सुगम संगीत या कार्यक्रमातही काम केलं होतं. तिचा कलाक्षेत्राकडे प्रवास सुरू असतानाच 2018 मध्ये तिने दुर्गेश कुलकर्णी सोबत लग्नगाठ बांधली. सध्या मात्र सुरभी कोणत्याही सिनेमात किंवा मालिकेत झळकली नाहीये. पण तिच्या सोशल मीडिया पोस्ट वरून ती आगामी प्रोजेक्टच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे असंही दिसून येत आहे. सध्या सुरभी तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवते. त्याचसोबत सोशल मीडियावर तिचा बोल्ड अँड ब्युटिफुल अंदाजही पाहायला मिळतोय. मालिका विश्वात ऍक्टिव्ह नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिच्या फोटोजची नेहमीच चर्चा होते. पण सिनेविश्वातही ती लवकरच झळकणार आहे. तुम्ही सुरभीला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहात का? आणि आजवर तिने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला जास्त आवडली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.